माणदेश प्राइम आवाज माणदेशाचा माणदेशातील प्रत्येकाचा सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा। मसवड सिद्धनाथाच्या यात्रेला प्रांत आणि प्रशासनाकडून विरोध होतोय। पाठीमागच्या वेळेस या रथाला बॅरिकेडिंग लावली गेली होती, पत्र्याची बॅरिकेडिंग लावली गेलेली होती। ही आमच्या श्रद्धेचा आमच्या भावनेचा विषय आहे। आज ही परत या ठिकाणी या प्रशासनाकडून बॅरिकेडिंग लावण्याचा प्रयत्न चालू आहेत। हे मसवडवाले मसवड शहर आणि सिद्धनाथाचे भक्त कुणी इथं यांना कसल्याही परिस्थितीत बॅरिकेडिंग लावून देणार नाहीत आणि यासाठीच आज मसवडमधून फेरी काढून सर्व मसवड शहरांना शहरवासियांना आवाहन करण्यात आलेलं आहे की उद्या मसवड शहर प्रांत आणि प्रशासनाच्या निषेधार्थ बंद आहे। हे जे प्रांत साहेब मान तालुक्यात आहेत, हे प्रांत साहेब एक ख्रिश्चन धर्मीय आहेत आणि त्यांना हिंदू धर्माचा तिरस्कार असल्याकारणानं ह्या पद्धतीनं हे वागत आहेत। तर कसल्याही परिस्थितीत कुठलाही हिंदू धर्मीय आहे तो या सिद्धनाथाच्या रथाला बॅरिकेडिंग करून देणार नाही। आम्ही सर्व प्रशासनाच्या सर्व नियमाटी सर्व पाळून ज्या पद्धतीनं त्या प्रशासनानं आम्हाला कलेक्टर साहेबांनी सांगितलेलं होतं त्या पद्धतीने यात्रा भरवण्यास धार्मिक कार्यक्रम ज्या पद्धतीने त्यांनी परमिशन दिलेली आहे त्या पद्धतीनं आम्ही धार्मिक विधी करणार होतो। परंतु या प्रांत साहेबांना आमचा कुठलाही धार्मिक विधी होऊ द्यायचा आणि ते हो त्यासाठीच हे प्रांत साहेब या पद्धतीने वागतात। आमचे जीव जरी गेले तरी चालतील, परंतु कसल्याही परिस्थितीत आम्ही या रथाला बॅरिकेडिंग करू देणार नाही। आमच्या भावना सलग दोन वर्ष आमच्या भावना दुखवल्या जात आहेत, तर ह्या भावनांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही। मला एवढंच बोलायचं सिद्धनाथाच्या नावानं। सलग दोन वर्ष सिद्धनाथ यात्रा होत नाही या प्रांताच्या निषेधार्थ आम्ही उद्यापासून मसूड बंद ठेवत आहोत। हा प्रांत म्हणजे ख्रिश्चन धर्मीय आहे, तो आमच्या हिंदू धर्मावर घाला घालण्याचा प्रयत्न करत आहे। आमच्या भावना दोन वर्ष सलग दुखवण्याचा प्रयत्न आहे। आमच्या रथाला बॅरिकेडेड नो पत्रा लावला गेल्या वेळी, जर उद्या जर हे जर रथाचं परमिशन आम्हाला नाही मिळाले तर आम्ही रस्त्यावर उतरणार। परवानगी दिली आम्हाला, म्हणले आम्ही गाव सर्किट काढतो म्हणले, तयार झाले। प्रांताची चर्चा करून तुम्ही नियोजन करा साहेब, परत नियोजन करायसाठी आम्ही प्रांत ऑफिसला आलो। प्रांत ऑफिसच्या सुरुवातीला तर आम्हाला सांगितलं सकाळी 6 रथ काढायला पाहिजे, 2 तासात रथ निघाला पाहिजे, आम्ही तयार झालो नाही। परत नंतर हळूहळू असे एक आठी टाकत गेलं की ते हां सुरुवातीला हमीपत्र सगळं माहीत नाही, नगराचे आणि पालखी मानकरी आणि देवस्थान ती सुद्धा दिली। 200 लोकांचं आपण आधार कार्ड आणि 2 डोस घेतलेल्याचं दाखले सुद्धा दिले, तरी हे प्रांत साहेब कुठल्या गोष्टी तयार नाही। प्रांत साहेब ऍक्च्युली हे नास्तिक आहे, आपल्या हिंदू धर्मावर घाला घालण्याचा प्रयत्न। आज आपल्या इथं 20 किलोमीटर अंतरावर यात्रा होतीये, तिथं कोपर्ड्यात यात्रा होतीये, काल्यात यात्रा होतीये, आनंदीत यात्रा होतीये, धर्माच्या विरोध असलेला आहे, त्यामुळे आपल्या यात्रेला हा खो घालण्याचा प्रयत्न पहिल्यापासून चाललेला आहे। गेल्या वर्षी सुद्धा हीच प्रयत्न केला, गेल्या वर्षी देवाला बॅरिकेडेड लावलं, आपण झोपलोय काय, आपलं आपल्यात काय चंड आहे का? पण सभा सुद्धा किती मैदान मोठे होते, आता सभा आपण पुन्हा करायची नाही, आम्ही त्यांना विरोध करणार। आमच्या धर्माने आमच्या गोष्टी काय आहे, मी आता सगळ्यांना विनंती करतो, सगळ्यांनी उद्या 10 माणसं आणायची प्रत्येकानं, तर आज यशस्वी नाही तर होणार नाही। आणि मी विनंती करतो सगळ्या नगरसेवक नगराध्यक्षांना उद्या सगळ्या नगरसेवक नगराध्यक्षांनी सामूहिक राजीनामा द्या। नाहीतर यशस्वी होणार नाही, एकजुटीने करायचं। हा बरोबर आहे, त्यांचा उद्याला राजीनामा घ्या की नाही देणार।
कैलाश शेट्टी आता सांगितलं की राजीनामा उद्या पहिला राजीनामा माझा असेल म्हणजे माझ्या आईचा असेल तेव्हापेक्षा रथापेक्षा आम्हाला काहीच मोठं नाही. आम्हाला देव रथ गाव महत्वाचे. प्रशासनाने गंडवलंय. मागच्या वर्षी सगळं ऐकलेलं. यावर्षी त्यांच्या नियमात पालन करून ऐकलेलं. आम्हाला परवानगी देतो म्हणलेलं दोनशे माणसांमध्ये तुम्ही आधार कार्ड गोळा करा. परवा दिवशी रथ फरक त्यांनी सगळ्यांचे आधार कार्ड गोळा केलं. तुम्ही सगळ्यांनी मला आधार कार्ड दिले त्यांनी परवानगी पण दिली. पण काल संध्याकाळी त्यांनी अचानक परवानगी नाकारली आदेश काढला. मग हे काय काढलंय तुम्ही आमच्या भावनेचा काही आदर करत नाही. सकाशी म्हणल्याप्रमाणे ख्रिश्चन धर्माचे प्राण साहेब आहेत त्यामुळे त्यांना आपल्या धर्माचं काही वाटत नाही. त्यामुळे या ठिकाणी त्यांचा गावकऱ्यांच्या वतीनं जाहीर निषेध करतो. या ठिकाणी आवाहन करतो की सकाळी सगळ्यांनी नऊ वाजता सगळ्यांनी मोठ्या संख्येने यावा. ठिकाण सांग. बघा या अनुभवाने ज्या पद्धतीने सांगितलं ना प्रांताला हिंदू धर्माचा विरोध आहे आणि हिंदू धर्माचा कुठलाही विधी त्याला कुठलाही धार्मिक विधी होऊ द्यायचा नाही यासाठी हे सगळं चाललेलं आहे. मागच्या वर्षी पत्र्याचं बॅरिकेडिंग ठोकलं होतं रथाला. यावर्षी कसल्याही परिस्थितीत जर ज्याला सिद्धनाथ आहे त्याला सिद्धनाथाची शपथ आहे रगात पडलं तर ठोकू द्यायचं नाही. वाचा पोटचं असेल तर इथं उद्या येईल. उद्या सकाळी नऊला तिथं स्टँड वर पोहोचायचं आहे. उद्या सकाळी आठ वाजता इथे यायचं. घरातला बायका पोरा सकाळ घरात एक ही माणूस तयार राहिला पाहिजे. प्रत्येका वस्तीवरनं आपापल्या वस्तीवर घराघरात जावा. घराघरात जाऊन सांगा नाथाला बॅरिकेडिंग ठोकायला लागलेत. तुमच्या परपंचाला बॅरिकेडिंग राजल्याशिवाय राहणार नाही. त्या या रथाला बॅरिकेडिंग ठोकू द्यायचे नाहीत. आणि हे जर सतरा नगरसेवक बापाच्या पोट ते जाऊ देत काय म्हणायचं नाही मला. त्यांना काय करायचं ते करू दे पण त्यांना नाथाने चांगली बुद्धी देऊ दे. या 18 जणांनी या नाथबाबासाठी राजीनामा द्यावा आणि मोकळं व्हावं एवढंच मी बोलतो. जय 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 बोला बोला. विषय संपला म्हणजे ते नक्की काय करतात आपल्याच कळत नाही. ते सांगतात आपल्याला एक वेगळं हे करतात वेगळं आणि काय असेल ते तुमच्या बरोबर आम्ही आहेच. तुला तर तेव्हा 100% आहे. उद्या तुम्ही आमच्या बरोबर पाहिजे मामा 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 त्याला उठवतो चांगला तुम्ही बोलाय म्हणा सभा.